नमस्कार, आज आपण तांदळीची म्हणजे तांदूळजाची पालेभाजी बनवून घेणार आहोत। तर इथे मी ही पालेभाजी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एका पॅन मध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेणार आहोत। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला किंवा ठेचून घेतलेला लसूण घालून घेणार आहोत। कुठलीही पालेभाजी चविष्ट बनण्यासाठी लसणाची फोडणी नक्की द्यावी। लसूण हा हलकासा सोनेरी रंगावर झाला म्हणजे खूप खमंग अशी या पालेभाजीला चव येते। तर या लसणाचा हलकासा कलर बदलेपर्यंत याला मी फ्राई करून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण 2 ते 3 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत। तर आपल्याला तिखट कमी असेल तर आपल्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त देखील करू शकता। तर तांदळीची भाजी ही मी हिरव्या मिरचीतच बनवते आणि हिरव्या मिरची खूप टेस्टी होते। लसूण आणि मिरची व्यवस्थित फ्राई होत आहे। यामध्ये मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेत आहे। या भाजीमध्ये लसूण आणि कांद्याचं प्रमाण आपण जास्त ठेवलं तर ही भाजी तितकी जास्त चविष्ट होते। 2 ते 3 मिनिटे कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। तांदळीच्या भाजीला पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं। कांदा आणि लसणाचा हलकासा कलर बदलत चाललेला आहे। यामध्ये आता आपण स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली तांदळीची भाजी घालून घेणार आहोत। तर ही भाजी दिसताना आपल्याला खूप सारी दिसते पण शिजून झाल्यानंतर खूपच कमी होते। तर आता ही सर्व भाजी मी या पॅन मध्ये घालून घेत आहे। तर जशी जशी या भाजीला वाफ लागेल तशी तशी ही भाजी खाली बसत जाते। तर मी अशा उलटण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे हलकसं याला दाबून घेत आहे आणि पाहू शकता भाजीचा आता आकार साधारणपणे कमी दिसत आहे। तर याला आता आपण हलकसं परतून घेऊया। कुठल्याही पालेभाज्या बनवताना त्यामध्ये आधीच मीठ घालण्याची घाई करू नये, कारण की त्या अगोदर तेलावर व्यवस्थित परतून घ्याव्यात। तेलावर परतत असताना त्या हलक्याशा आकाराने कमी होतात आणि मग त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू शकतो। तर आता ही बऱ्यापैकी भाजी कमी दिसत आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। तर सुरुवातीला ही भाजी खूप दिसत होती आणि आता तुम्ही पाहू शकता की ही भाजी खूपच कमी दिसायला लागलेली आहे। यामध्ये आता मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। पुन्हा आपण याला व्यवस्थित परतून घेऊया। खूपच साध्या पद्धतीने आपण ही भाजी करून घेत आहोत। बऱ्याचशा पालेभाज्या आपण जितक्या साध्या बनवू तितक्या या चविष्ट लागतात, त्यापैकीच ही चवळीची भाजी आहे। तर फक्त कांदा, लसूण आणि मिरची याची फोडणी देऊन ही भाजी आपण बनवून घेणार आहोत। या भाजीला पाणी खूप सुटतं, त्यामुळे यावर आपण झाकण ठेवून घेणार नाही आहोत आणि ही भाजी तयार देखील तितकीच लवकर होते। तर झटपट होणारी ही भाजी आहे आणि चवीला देखील तितकीच टेस्टी आहे। तर आता इथे गॅस मी साधारणपणे लो टू मीडियम आचेवर ठेवून घेतलेला आहे। तर 2 ते 3 मिनिटं आणखीन आपण या भाजीला परतून घेऊया। यातील पाणी सर्व आपण आटवून घेणार आहोत। तर बऱ्यापैकी या भाजीतलं पाणी आटवून झालेलं आहे आणि तयार आहे ही आपली चटपटी चवळीची चविष्ट अशी भाजी। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।